काही दिवसापूर्वीच लोकसभेच्या निवडणुका पार पडलेल्या आहेत आणि आता विधानसभेचं बिगुल वाजलेलं आहे आणि आता आपण पूर्व मतदारसंघ विधानसभा मतदारसंघामध्ये आहोत. या मतदारसंघातल्या जे काही विकास कामं आतापर्यंत झालेली आहेत, काही कामं होणं अपेक्षित आहे किंवा नागरिकांच्या काय अपेक्षा आहेत या संदर्भात आपण आता बिटको पॉईंटला नाशिक रोड येथे आहोत आणि इथील नागरिकांचे आपण प्रश्न किंवा त्यांच्या अपेक्षा जाणून घेणार आहोत. पितांबर शंकर बाबू आपल्या मतदारसंघात चांगले काम व्हायला पाहिजे आणि जे गरीब लोक आहे, मजदूर लोक आहे, त्यांच्यासाठी काहीतरी काम धंदे पाहिजे. जे काही घरकुलचे प्रकरण टाकलेली होती ते घरकुल भाड्याने राहतात, काही झोपडोटी होते त्यांना घरकुल वगैरे मिळायला पाहिजे बा, अशी माझी अपेक्षा आहे. राजू शेख, अपेक्षा आम्हाला हेच आहे का जो भी आता निवडून येणारे आमदार वगैरे यांनी चांगले कामं करायला पाहिजे, विकास व्हायला पाहिजे, मुलांना नोकऱ्या वगैरे मिळायला पाहिजे, या हिशोबे काहीतरी करायला पाहिजे. तिथे आम्ही रिक्षा चालक आहे, आमचे बी काही प्रश्न आहे ते सोडवायला पाहिजे, कोणी सोडवत नाही हे प्रश्न आमचे. अंकुश लोंढे, इथं कामाची लाईन नाही आहे, कामधंदे नाही आहे, माणसाला सगळे माणसं असे बेघर हिंडात आहेत. कामधंदे पाहिजे आम्हाला, कामधंदे नाही आहे. आज जवळजवळ 2 वर्षापासून कामधंद्याची लाईन नाही आहे इथं नाशिक. माझा दूध व्यवसाय, मी गेले 6 वर्षापासून इथं दूध व्यवसाय करतो, पण आता या गेल्या 5 वर्षात मागील 5 वर्षात नाशिक शहराचा जो काही विकास झाला तो खूप चांगल्या प्रमाणात झालेला आहे. आणि आता नगरपालिकेची थोडी स्वच्छतेचा थोडासा प्रश्न आहे, पण बऱ्यापैकी आता स्वच्छता आहे आणि चांगले विकास कामं होतील यापुढे. पण मयूर संजय नागरे, येत्या विधानसभा इथून मागच्या 5 वर्षात जो विकास झाला तो शहरी भागात उत्कृष्ट प्रमाणात झाला, पण ग्रामीण भागाकडे ना थोडं दुर्लक्ष केलं गेलं आहे. तर खूप सारे लोक ग्रामीण भागात राहतात, शेतीप्रधान देश आहे आपला. येत्या विधानसभेत जे काही उमेदवार निवडून येतील त्यांनी ग्रामीण भागाकडे व्यवस्थित लक्ष द्यावं जरा. महिलांच्या सुरक्षेसाठी इथे अजिबात काही कसली व्यवस्था नाही आहे. एकदा इलेक्शन झाल्यानंतर कोणीही महिलांच्या प्रश्नांकडे लक्ष देत नाही, त्यांच्या काय समस्या आहे कोणी जाणून घेत नाही. इथे महानगरपालिका देवी धवन बिल्डिंग त्या रिक्त आहे, तिथे काहीतरी केलं पाहिजे. लायब्ररी खोलली पाहिजे, बायकांसाठी काहीतरी तिथे व्यायामशाळा होऊ शकते. दुसरं असं की खूप साऱ्या महिलांचे बचत गट आहे, पण त्या बचत गटाला नगरपालिकेत काही प्रोत्साहन वगैरे देत नाही किंवा त्यांना काही योजना त्यांच्यापर्यंत पोहोचत नाही आणि सरकारी योजना असतात त्या लोकांपर्यंत पोहोचत नाही. हे सगळं काम यांचं असतं, आमदार नगरसेवक यांनी सगळ्यांनी हे केलं पाहिजे, लोकांपर्यंत त्या पोहोचवल्या पाहिजे.
जल्लोडचा नागरिक चंद्रभान दादा बोलतोय. मी एक दुकानदार असून आणि जेलरोडमध्ये जे माझ्याकडे मेडिकल स्टोअर आहे, मेडिकल स्टोअरमध्ये पेशंट येतात, डायबिटीसचे पेशंट असतात, त्यांच्यासाठी टॉयलेटची कुठेच सुविधा नाही आहे. बिटको बसनं तर आंदोलनाच्यापर्यंत एकही टॉयलेट नाही आहे. पहिली टॉयलेटची सुविधा आली पाहिजे जेलरोडमध्ये. जेलरोडचा जो सिग्नल आहे टाकीचा, तिथं बेशिस्त आहे पूर्ण. तिथं कुठेही दिसत नाही तुम्हाला पॉईंट पोलीस दिसत नाही. पॉईंट पोलीस असला तरी पब्लिक म्हणजे जेलरोडची जे लोकल पब्लिक आहे तीच सिग्नल तोडते आणि त्यामुळे छोटे मोठे ऍक्सिडेंट होता. पण स्वच्छतेचा प्रश्न आता तो आज नेहमीचाच येतो. जेलरोडचं काय तेवढं एखादं चांगलं वाचनालय झालं पाहिजे जेलरोडमध्ये विद्यार्थ्यांसाठी. खरं म्हणजे वाचनालय नाहीचे, लायब्ररी अशी जेलरोडमध्ये नाहीच आहे. बाबासाहेब आंबेडकर प्रोविजनी स्कूल ती सोडली तर कुठे नाही. तिथं सर्व यूपीएससी आयपीएससी सर्व सर्वच अभ्यास होतो. तिथं सर्व पुस्तकं आहे. तिथं तसं एखादं महापालिकेचं आपलं काहीतरी इथं झालं पाहिजे. सिनियर सिटीजन म्हणून मला असं म्हणायचं आहे की रस्त्याने विशेषतः मेंदोडला जात असताना टॉयलेटला जाण्याची बहुतेक लोकांना आणि विशेषतः पावसाळ्यामध्ये ही समस्या बिकट असते. इकडे जाऊ की तिकडे जाऊ असा प्रत्येक ठिकाणी प्रश्न निर्माण होतो. अशा एक किंवा दोन चौकांनी रस्त्याच्या आजूबाजूला सिनियर सिटीजनला टॉयलेटची व्यवस्था असली पाहिजे. आणि नागरिकांचं पण कर्तव्य आहे की ते टॉयलेट त्यामध्ये कसलंही डॅमेज होऊ नये किंवा साफ स्वच्छ राहिलं पाहिजे ही नागरिकांची सुद्धा जबाबदारी. कॅनेल रोड सह्याद्री कॉलनी गन्नत सोसायटी तिथं राहते मी. तिकडे सगळे आजूबाजू म्हणजे फ्लॅट आहेत. त्याच्यात म्हणजे थोडस पाणी पावसाचं थोडं पाणी बिनी तुमचं महिलांची तर तिकडं काहीच सुविधा नाही आहे. त्या सांगण्याप्रमाणे सुविधा काही नाही. फक्त जिम केली आहे जिम करायसाठी. तिकडं काहीच नाही आहे साधना. म्हणजे विशेष म्हणजे महिलांसाठी काहीच केलेलं नाही त्या बाजूला. दिंडे या गावामध्ये महिलांसाठी म्हणजे काम नाही काही. ज्या रोजगार महिला आहे किंवा 10वीपर्यंत शिकलेल्या किंवा जास्त 12वी शिकलेल्या पण त्या स्त्रियांसाठी तर काम नाही बा असं. मग जे निवडून आले किंवा त्यांनी या गावामध्ये महिलांसाठी काहीतरी बा असं रोजगार चालू करावा. ज्या मुलांची 10वी झालेली 12वी झाली त्या अशी मुलं सुद्धा या गावामध्ये आहे. गजेन नगरसेवकांच्या मागे पळतील तर पण त्यांच्यासाठी नगरसेवकांनी काहीच केलेलं नाही. आणि महिला रोजगार हा प्रश्न त्या गावात खूप मोठा आहे. काय काय महिला म्हणजे त्यांच्या अक्षरशः त्यांच्या घरात म्हणजे घर चालवण्याची ते नाही आहे. त्या महिलांना वाटतं खूप काय करावं पण त्या महिलांसाठी सुद्धा या गावामध्ये काही नाही आहे. आणि स्वच्छता डास वगैरे स्वच्छताचं पण असं दे नाही बा असं. तर मच्छर वगैरे पण खूप आहे ते पण केलं पाहिजे बा असं. महिलांसाठी म्हणजे काहीतरी म्हणजे कंपनी वगैरे खोलणं किंवा या गावामध्येच काहीतरी असा उद्योगधंदा सुरू केला पाहिजे का जे म्हणजे महिला जवळच्या जवळ जाऊ शकतील बा असं. त्यामुळे या गावातच असं काहीतरी सुरू करावं की ते महिलांना असं घर बसल्या करता आलं पाहिजे बा असं. गेल्या 3-4 महिन्यापूर्वीच लोकसभा निवडणुका पार पडल्या. यानंतर आता सर्वांनाच विधानसभा निवडणुकीचे वेध लागले आहे. या दृष्टीने सर्वच राजकीय पक्ष आपापल्या परीने कामाला लागले आहे. इच्छुक उमेदवार देखील गुडघ्याला बाशिंग बांधून तयार आहे. या दृष्टीने आपण आज पूर्व मतदारसंघातील रामकुंड परिसरात नागरिकांशी संवाद साधत आहोत. मी कृष्णकुमार नेरकर.
मंत्रभूमी तो यंत्रभूमी असा प्रवास असलेला पूर्व विधानसभा हा मतदारसंघ आहे। पर्यटन स्थळ म्हणून पंचवटी हे संपूर्ण भारतामध्ये श्रेष्ठतेच्या निमित्ताने फेमस आहे, पण इथं आलेल्या नागरिकांना पर्यटकांना योग्य सुविधा मिळत नाही। प्रथम माझ्या अशा निर्देश आलेल्या नागरिकांना भाविकांना राहण्याची सोय नाही। पूर्वी इथं 50 धर्मशाळा होत्या, त्याच्यापैकी आता 2 धर्मशाळा शिल्लक राहिलेलं आहे, त्याचं प्रायव्हेटीकरण करून त्याचं अनेक लॉजेसमध्ये रूपांतर झालेलं आहे। दुसरं, इथं आलेल्या लोकांना इथं कोणची भोजनाची कमी भावात उपलब्धता नाही, त्यामुळे अनेक लोक इथून उपाशीपोटी आपले वापस जातात, त्यामुळे इथल्या तीर्थस्थानावर अनेक नागरिक नाराज होऊन जातात। आपण जर एक नीट लक्ष दिलं तर शेगाव म्हणा, शिर्डीचे साईबाबा म्हणा, तिथं बघा व्यवस्था उत्तम असल्यामुळं, निवासाचे असो राहण्याचे असो भोजनाचे असल्यामुळं तिथं पर्यटनाला तिथं अनेक चालना मिळाल्या। पण पर्यटनस्थळाच्या माध्यमातून नाशिक आहे एवढं पवित्र असून देखील पर्यटनच्या मानाने फार दुर्लक्षित केले गेलेले। यावेळेला मग ते आमदार असो खासदार असो, त्यांनी पर्यटन म्हणून या पंचवटीच्या विकासाकडे अजिबात लक्ष दिले नाही। दुसरी महत्त्वाची गोष्ट, जिथं दक्षिणेची काशी म्हणून ओळखली जाते गंगा, त्या गंगेच्या पाण्या आल्यानंतर त्या पाण्याची स्वच्छता नीट राखली जात नाही, साफसफाई नीट राखली जात नाही, त्यामुळे लोकांना स्नान करूचे वाटत नाही, त्यामुळे लोकांच्या फार त्या भावना दुखावल्या जातात। या बाबतीत बी स्थानिक प्रतिनिधींनी आटोकाट प्रयत्न केले पाहिजे होते, ते झाले नाही। सामाजिक दृष्टिकोनातून मी बघितलं असल्यानंतर काही कामं झालेली आहेत, जसं आपलं सभागृह असतील किंवा एखाद्या मंदिराचा जीर्णोद्धार असेल किंवा ते असेल, पण हे आवश्यक आहे का नाही याच्यापेक्षा नागरिकांना काय आवश्यक आहे या सुविधा आम्हाला इथं फार जाणवायला लागलेल्या आहेत। म्हणून लोकप्रतिनिधींना जो कोणी असेल त्यांना माझी अशी विनंती आहे की हा पंचवटी भाग इतका पवित्र असताना इथल्या पर्यटनाला इथल्या नागरिकांना या सुविधा मिळाल्या पाहिजेत। अनेक रोड असे गावठ्यांचा भाग असल्यामुळं तिथं लोकांना एक साधारण उदाहरण आहे, राम मंदिर तर गंगाघाट हा प्रवास 5 मिनिटाचा प्रवास आहे, पण लोकांना तिथं अर्धा तास लागतात, कारण तिथं जाणारा रोड हा एकदम संकुचित रोड आहे। तर संकुचित रोड आज मी कितीक वर्षापासून आम्ही मागणी केलेली आहे, कुंभमेळ्यानिमित्त अनेक वेळा निधी आलेला आहे, अनेक वेळा मोठे मोठे ऑफिसर इथे येऊन गेलेले, सर IAS ऑफिसरांनी सर्वे केलेला आहे, पण त्याच्या सुधारणा काय झाली नाही याच्या गोष्टीचे मला खेद वाटतो। या दृष्टिकोनात आलेल्या इलेक्शनमध्ये लोकप्रतिनिधींनी याच्यात लक्ष घालून या सुधारणा करावं अशी माझी एक प्रामाणिक इच्छा आहे। नमस्कार, माझे नाव वैभव क्षेमकल्याणी, मी मुळात आपण रामकुंडावर राहतो। रामकुंडावर सगळ्यात मोठा प्रॉब्लेम आहे की जे महापालिकेतर्फे आत्तापर्यंत त्याचे जे काँक्रिटीकरण केलेले आहे, त्या काँक्रिटीकरणामुळे नदी पात्रामध्ये आता खूप मोठ्या प्रमाणावर पाणी येते, आणि अचानक पाणी वाढल्यामुळे आमच्या इथले जे दुकानदार आहेत, स्थानिक रहिवासी आहेत, त्या लोकांना मोठ्या प्रमाणावर त्या गोष्टीचं नुकसान होतं। तर इतर कोणी संस्था किंवा काय, पण आम्ही नाशिकचे जे मूळ रहिवासी पंचवटीकर, जे मूळ आम्ही रामकुंडावर राहणारे आहेत, त्यांच्यातर्फे माझी अशी मागणी असेल की कमीत कमी विद्यमान सरकार किंवा येणारं कुठलं कोणतं पण सरकार असो, त्यांनी गंगामाईला त्या काँक्रिटीकरणाच्या जाचातनं मुक्त करावं, जेणेकरून मूळ जो नदीचा स्रोत आहे तो जागृत होऊन परत जी पूर्व दिशा जे पूर्व वैभव आहे ते नदीला प्राप्त होईल। गोरक्षनगर या भागामध्ये राहतो आणि आमचा हा प्रभाग जो आहे हा प्रभाग क्रमांक 1 म्हणून त्या ठिकाणचा प्रभाग आहे नाशिक पूर्व मतदारसंघ। त्या ठिकाणी आता जे विद्यमान आमदार आहेत या आमदारांच्या माध्यमातून माझ्यामध्ये तरी आता आमच्या या प्रभागामध्ये भरपूर विकास कामं झालेली आहेत की इथं गार्डन डेव्हलप करण्यासाठी वगैरे निधी दिले आहेत। सरोवरचं महत्त्व आहे, अशा पद्धतीने माझ्या माहितीप्रमाणे या प्रभागामध्ये तरी चांगल्या पद्धतीने